यस हेलो नमस्कार. आज आपल्या सोबत आहेत डॉक्टर संगीता नाईक. त्या नमस्कार, वेलकम. आणि त्या आपल्या खूप दिवसांपासून आपले होपुनो EFT सगळे कोर्सेस VVIP पार्टिसिपंट आहेत, स्टुडंट आहेत म्हणायला हरकत नाही रादर. कारण की ज्या ज्या गोष्टी सांगितल्या त्या त्या इतक्या व्यवस्थित सिन्सिअरली इम्प्लिमेंट केल्या आणि त्याचे सगळे एरियाज ऑफ लाईफमध्ये त्यांना इतके मॅजिकल आणि इतके रिअल फास्ट रिझल्ट मिळालेत गेले 2 महिन्यात. तर आपण त्यांच्याकडनंच ऐकूया की त्यांना काय काय रिझल्ट मिळाले आणि कशी होती ही जर्नी. माझ्यासोबतची त्यांची होपोनो EFT हिलिंग लाईफ कोचिंग माइंड प्रोग्रॅमिंग ह्या सगळ्याचं मिळून त्यांना काय काय फायदा झाला ते बघूया. सो डॉक्टर संगीता नाईक, वेलकम. आम्हाला खूप छान वाटेल तुम्ही काय काय म्हणजे जे सेशन मध्ये डेली हिलिंग मध्ये तर रोज तुमचा हात वर असतो की मला आज हे शेअर करायचंय, मला आज हे शेअर करायचंय. तर आज आलेच मला आहे तसे. ओके ठीक आहे. हो ऐकू येतोय माझा आवाज ना व्यवस्थित? येतो. ओके. नमस्ते. मी डॉक्टर संगीता नाईक. व्यवसायाने मी दंतवैद्य आहे आणि मॅडमच्या आणि या होपोनोच्या प्रवासात मी गेली 2 अडीच महिने त्यांच्याबरोबर आहे मॅडम. तुम्हाला मी तर माहिती, जून पासून आपण एकत्र आहोत. हा, पण त्याच्या ह्या 2.5 महिन्याच्या आधीची मी आणि आत्ताची मी ह्याच्यात अक्षरशः जमीन अस्मानाचा फरक आहे. म्हणजे पूर्वी 2 अडीच महिन्यापूर्वी ना माझ्या आयुष्याच्या प्रत्येक आस्पेक्ट मध्ये ना निराशाच होती. म्हणजे एक तर मी एकल पेरेंट असल्यामुळे ना मला सतत असं वाटत राहतं की मी एकटीच आहे, मला मदत करणारं कोणीच नाहीये. आणि मग त्यामुळे सगळ्यांशी आउट ऑफ द वे जाऊन चांगलं वागायला जाणं, स्वतःला दुखवून खूप त्यांना प्रेस करायला जावं जाणं, त्याच्यानंतर येणार त्यामुळे येणारा मनाविरुद्ध केल्यामुळे येणारा चिडचिडेपणा, नंतर असंख्य पैसे माझे अनेक वर्षापासून अडकलेले, त्यामुळे सुद्धा तब्येतीच्या कुरबुरी, चिडचिडेपणा, राग येणं, कॉन्फिडन्स न असणं असं वाटणं, रिलेशनशिपमध्ये दुरावा येणं, घरच्यांच्या बरोबर चांगलं न पटणं, ह्या सगळ्यामुळे आणि करिअरमध्ये पण म्हणावा तसा स्थैर्य येत नव्हतं, ह्या सगळ्यामुळे मी इतकी अशी म्हणजे निराश झालेले ना. आणि मला हवं होतं की काहीतरी मला हवंय की मला ह्याच्यातनं बाहेर पडायचं, मला अपग्रेड करायचं स्वतःला. तर युट्यूबवर मला तुमचे व्हिडिओ दिसले, मी जस्ट असे बघितले आणि त्याने प्रभावित होऊन मी तुमचा पहिल्यांदा तो ह्याचा फ्री कोर्स असतो ना, हाँ, चार फ्री पाच सेशन दिवसाचा, हा हो तुम्ही नाही सेशन होतं, फ्री सेशन असतं, अटेंड ते मी केला. हा ते मी जॉईन केलं. आणि ते जॉईन केल्यापासूनच मला 2-3 सेशनमधूनच मला माझ्यामध्ये इतके चांगल्या प्रकारचे बदल दिसायला लागले ना की म्हटलं की नाही, मला ह्या जर्नीमध्ये आता बरोबर राहायचंच आहे आणि मला पुढे यायचंच आहे. आणि त्यामुळे मग मी आपली ती डेली हिलिंगची आणि सॅटरडे सपोर्ट कॉल आणि VVIP सेशन हे मी सगळं जॉईन केलं. आता जॉईन डेली हिलिंग म्हणजे काय, मी आता बाकीच्यांना असं सांगू इच्छिते की त्याच्यामध्ये अमृता मॅडम, आम्ही सगळे जे हिलर्स असतो त्यांच्याकडून ना आपल्या आयुष्यात असलेले एक एक इमोशन्स, म्हणजे राग, द्वेष म्हणा, घृणा म्हणा, किंवा हर्ट असतं, अँगर असतं, ह्या सगळ्या हिलांना हिलिंग कसं करायचं त्याचं, आणि ती निगेटिव्हिटी आपल्यामधनं कशी घालवायची हे ते आपल्याला शिकवतात अमृता मॅडम आणि आपल्याकडनं करवून घेतात. आणि ते करता करताच माझ्यामध्ये मला स्वतःला जाणवायला लागलं की अरे, मला खूप दिवसांपासून काही असं होत नाहीये की मी प्रत्येक वेळेला रोज रात्री झोपायच्या वेळेला मला असं काहीतरी कुठेतरी अंग दुखत असायचं, काहीतरी असं विचित्र विचार असायचे, ते आलेले नाहीयेत. हे मला जाणवून मलाच नवल वाटलं की अरे, हे असं कसं माझ्यामध्ये एवढा असा कसा बदल झाला. बरं, मी पूर्वी अशी खूप म्हणजे इंट्रोवर्ट अशी नाही, पण मला कॅमेरा समोर मी घाबरायची. आणि सर्वात मोठं सगळ्यांना सांगायचं म्हणजे, मॅडम तुम्हाला पण सांगायचं म्हणजे की मी एवढा मोठा बदल झालाय माझ्यात की मी आज तुमच्या समोर येऊन, सर्वांसमोर येऊन मी बोलते, आज बोलताय. कॅमेरा समोर मी आले, जो मला कॉन्फिडन्स बिलकुल नव्हता, खूप मला घाबरायला व्हायचं, पण ते मी आज अपफ्रंट येऊन बोलते आणि सांगते. कारण मला सांगायचं की मला इतके छान अनुभव आलेत की सर्वांनी हे करावं, हे जॉईन करा असं मला अगदी. आणि इतके सकारात्मक बदल माझ्या आयुष्यात घडलेत ना की 360 डिग्रीने माझं आयुष्य बदललंय असं म्हटलं तरी चालेल, अर्थात चांगल्या दृष्टीने. हो खरंच. आणि त्याचे मी काही एक्सपिरियन्स मी शेअर करते. खरं सांगायचं म्हटलं तर मला दिवस पण फिरणार नाही इतके मला डे टू डे लाईफ मध्ये अनुभव येत आहे. तर एक सांगायचं म्हणजे, माझं व्यवसायाने मी डेंटिस्ट असल्यामुळे उभ्याने माझं काम असायचं आणि ते उभं राहून काम केल्यामुळे माझी 30 वर्षापासून मला पाठदुखी होती. हा, तीस वर्षापासून. आणि ती हा आणि ती म्हणजे कसं, वर्षातनं मला एक दोनदा अटॅक यायचे की मला झोपून राहावं लागायचं, पट्टा लावावा लागायचा, फिजिओथेरपी, गोळ्या. आणि मी असं गृहित धरलं होतं, अझम्पशन्स आपली असतात तशी, की हे प्रोफेशनल हॅझार्ड आहे, मला हे सहन म्हणजे करावंच लागणार. करावंच आणि मला लागेल. त्याच्यामध्ये काही हा वावगाय असंही वाटत नव्हतं, गोळ्या खायच्या, झोपायचं, हे करायचं.
आणि आता मला त्या दिवशी मला एक मोठा प्रवास करण्याचा मला संधी आली. तर 12 तास मॅडम मी सांगते तुम्हाला, मी 12 तास मी एका जागे बसलेले होते गाडीत, आणि मला सांगायला खूप आनंद होतोय की मला जराही पाठीत दुखलं नाही. वाव. कारण कारण तुम्ही शिकवलेलं होतं ना शारीरिक दुखण्यावर हिलिंग कसं करायचं, ते माझं चालू होतं त्याच्यामुळे. त्यामुळे मला ना पाठीत दुखलं, ना मला बेल्ट लावावा लागला, ना गोळी घ्यावी लागली मला बिल्कुल. आणि अजूनही मी प्रॅक्टिस करते, असं नाहीये की करताय? माझी हाँ, प्रॅक्टिस थांबली. सकाळ नहीं, संध्याकाळ माझा दवाखाना असतो, पेशंट कंटिन्यू. आणि मला आता सगळं. तुम्हाला एक विचारायचं वाटतं की प्रॅक्टिस साठी असा खूप वेगळा वेळ आहे, किंवा आता बसलाय तर अर्धा अर्धा एक एक तास असं काही करावं लागतं का? की अजिबात नाही, ते खूप अगदी तुम्ही दिवसातला करायला लागलात ना की तुम्ही, अरे तुम्ही त्याचे खरं सांगू ऍडिक्ट होता. म्हणजे बाय डिफॉल्ट मोड वर जातं ते, आणि करतच असते. म्हणजे मी तर सतत करत असते, आणि आपल्या लक्षात पण येत नाही की आपण ते करतोय, इतकं ते सहजपणे होऊन जातं. आणि तुमच्या शिकवण्यामुळे, म्हणजे तुमचं इतकं तळमळीने आणि सगळं तुम्ही शिकवता ना, की म्हणजे हार्डली कोणी असं असेल की ज्याला फरक नाही पडला त्याने. मी तर खरंच सांगते, म्हणजे प्रत्येक आपले हिलर्स पण सगळे हेच सांगत असतील की फरक असतो. बरं, तीच गोष्ट माझ्या ह्याची, म्हणजे डोके दुखीची. पूर्वी मला सतत, म्हणजे दिवसातनं एकदा तरी माझं डोकं दुखायचं. आणि म्हणजे काय कारण पण असत की जरा कोणी मनाविरुद्ध वागलं, चीड आली, चहा घेतला नाही, नाही उन्हात गेली, बिल्कुल. म्हणजे अशा. हा, डोकं खूप दुखायचं. आणि मग पटकन आपली मायग्रेनील घ्यायची गोळी, कुठली म्हणजे डोकेदुखीची जी असेल, कुठली पण अवेलेबल असेल ती घ्यायची आपली, आणि शांत बसायचं, आणि त्यांनीच माझं डोकं थांबायचं, बापरे. अदरवाइज नाही. पण मला आता पुन्हा सांगायला इतका आनंद होतोय ना की 2.5 महिन्यात मी एकही गोळी घेतलेली वाव. नाही. असं नाही की हो, असं नाही की डोकं नाही दुखत, पण गोळी घेण्या इतपत घ्यायची लागत नाही, कधी थांबून जातं ते समजतही नाही. हाँ, म्हणजे कारण ते तेवढा तो बिल्कुल ताण राहिला नाही, तेवढं ते इंटेन्सिटी राहिली नाही डोकं दुखण्याची. बिल्कुल, हाँ बिल्कुल, म्हणजे बिल्कुल नाही राहिले. कारण आपोआप ते चॅन्टिंग चालूच असतं, हो, ते आपोआप होतं, आणि त्याने ते कधी बरं होतं तेही कळत नाही. म्हणजे ते ऑटो हे पायलट झालं तर मोड वर शारीरिक. गेले सगळं हिलिंग, असं ऑटो पायलट मोड वर अगदी गेले. आणि मला हाई हो. आणि सुरुवातीला सुरुवातीला आला होता तेव्हा पण तुम्ही म्हटलं होतं की माझं पाठीचं दुखणं आहे, माझं प्रोफेशन असं आहे आणि त्यामुळे मला आपलं वागावं हो लागतं गोळीचं सतत पण आणि आहे. माझं पाठीचं दुखणं आहे. तेव्हा मी तुम्हाला म्हटलं होतं ऍटलीस्ट यू हॅव प्रोफेशन, त्याच्यासाठी आधी ग्रेटफुल फील करा, तुमचं पाठीचं दुखणं नक्कीच जाईल. आणि हो, ते खरंच झालं. खरंच पेशंट आहेत म्हणून. हो, आणि तेच मला सांगायचं की माझी सकारात्मक विचार पण वाढले की बाबा पाठीचं दुखणं म्हणून काय असं नको. अरे पण पेशंट आहे तुझ्याकडे, येत आहे तुझं. आणि येतं. ही वृत्ती ठेवल्यामुळे माझ्या करिअर मध्ये पण माझी ग्रोथ झाली, म्हणजे ते वाह, त्याच्यात पण वाढायला लागले पेशंट. आणि मी ग्रेट, आता एन्जॉय करते काम एन्जॉय. करणं. म्हणजे पूर्वी कसं, अरे बापरे आता 1 वाजला आता निघायला पाहिजे असं व्हायचं. आता 1 वाजून कधी जातो मला समजत नाही, आणि माझं स्मूथली काम अगदी चालू असतं. तर हा सकारात्मक हे बदल माझ्या, म्हणजे मला जाणवतात आहेतच, पण माझ्या घरच्या लोकांना आणि मित्रमैत्रिणींना सुद्धा जाणवायला लागले. म्हणजे ते जाणवायला. सर्व म्हणतात की यू इव्हॉल्विंग. म्हणजे हा माझ्यासाठी खूप छान शब्द होता की आय एम इव्हॉल्विंग रिअली. आणि हे एवढं म्हणजे माझ्यातला बदल ऐकून माझी मुलगी पण आता मॅडम जॉईन झाली आहे तुम्हाला, आणि तिलाही अगदी डे टू डे अगदी छान अनुभव येत आहेत तिला ग्रेट, देखील. आणि त्या मस्त. वेळा तिने थँक्स म्हटलेला आहे ना. आणि आता तीच गोष्ट म्हणजे पैशाची, पैसे पण माझे खूप अडकलेले होते. आणि म्हटल्याप्रमाणे मी सिंगल पॅरेंट असल्यामुळे ना मला असं पटकन भीती वाटायची, कुठे जाऊन कसं बोलायचं, मला देतील का, मला उभं करतील का तिकडे, मी कसं होईल, मी आज प्रोसेस काय आहे, कुठे जावं लागेल. पण हे मनी हिलिंगचं पण तुम्ही शिकवल्यामुळे ते पण मी तसं करत गेले, आणि चुटकी सरशे सगळे प्रॉब्लेम सुटत गेले, एक 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 क्रेडिट व्हायला लागले. आणि तुम्हाला आठवत ना मी सांगायचे की हो, मॅडम क्रेडिट झाले आज, मला एक म्हणजे ते. आठवतं तुम्ही मोठं सांगितलं होतं की काहीतरी स्टॉक मध्ये का कशामध्ये तरी तुमचे खूप वर्षांपासून अडकले होते आणि ते अडकले आले. होते आणि ते मला माहीतच नव्हतं की ते आहेत. आणि सडनली असं काहीतरी काहीतरी काय म्हणतात त्याला ब्रेक थ्रू व्हावा, तसं मला आठवलं की अरे इथे कुठेतरी माझे पैसे आहेत. मी त्यांना फोन केला आणि विदिन 3 to 4 days, आणि बरीच चांगली रक्कम होती, थँक्यू त्याच्यासाठी, खूप थँक्यू तुम्हाला, वेलकम. ती मला क्रेडिट झाली. नंतर रिलेशनशिप मध्ये पण घरच्या लोकांबरोबर पण उडबुरी व्हायच्या, कारण मी स्वतः पहिल्यांदा अशी स्टेडी नव्हते, माझे मलाच स्थैर्य नव्हतं, त्यामुळे ते असं चिडचिडेपणा यायचं. पण तोही आता सगळा गेला, मी शांत झाली आहे, रागावर कंट्रोल यायला लागला. राग येतो पण तो असा हाताबाहेर जात नाही, चिडचिडेपणा नाही, त्यामुळे बाकीच्यांचं आपल्याशी वागणं सुद्धा खूप खूप बदलतं. म्हणजे बदलतं. आपण दुसऱ्यांमध्ये चेंज आणायचा विचार करत असतो, पण पहिल्यांदा चेंज हा आपल्यातच आपल्याला आणायला हवा. आणि एक्झॅक्टली. हे इथे हो कोणच्या ह्याच्यामुळे आणि आपल्या सेशनमुळेच मी शिकलेले आहे मॅम, की ग्रेट. स्वतःच बदल घडवा,
की तुम्ही दुसरे आपोआप त्याच्यामध्ये बदलत जाणार. मला आणि खूप छान थोडक्यात म्हणजे वाटतं की सेल्फ लवच्या कोर्सचा तुम्ही इतका छान उपयोग करून येस येस अगदी घेतला. अगदी अगदी मी ते. आणि आपण कधीच आपल्याला स्वतःला शाबासकी देत नाही किंवा स्वतःला कधी काही चांगलं, आपण दुसऱ्यांकडनं अपेक्षा करतो की त्यांनी तुम्हाला अप्रिशिएट केलं पाहिजे. त्यांनी म्हणजे ही जी अपेक्षा पण वाढण्याचं तुम्ही ते पण आम्हाला सांगितलं की ओव्हर एक्सपेक्टेशन ठेवायचे नाहीत, शांत ठेवा, तथास्तु झोन मध्ये राहा, युनिव्हर्स तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण करतात. आणि मी ते अनुभवते आहे वाव अगदी. म्हणजे मी ग्रेट, दुसरं कसं ना की थँक्यू. तुम्ही जे सांगितल्याप्रमाणे ना की ऍटिट्यूड ऑफ ग्रॅटिट्यूड ठेवायचा, म्हणजे आपल्याकडे काय नाही आहे हे बघण्यापेक्षा आपल्याकडे काय आहे त्याच्यामध्ये आपण किती खुश आहोत. किंवा आपलं आयुष्य दुसऱ्यांसाठी ड्रीम रोल पण असू शकतो हे आपल्या लक्षात येत नाही, पण हे तुमच्या शिकवण्यामुळे आम्हाला, मला ते कळलं आणि मी ते आता इम्प्लिमेंट करायला लागल्यामुळे मी आता खूप आयुष्यात माझ्या इतकी समाधानी आहे ना. आणि एक मला कळलं की जो जेव्हा आपल्या निगेटिव्हिटीच्या इमोशन्स आपल्याकडनं रिलीज झाल्या ना की म्हणजे अशा सुप्त इच्छा पण आपोआप मॅनिफेस्ट व्हायला लागतात, त्या तुम्हाला बोलून दाखवायची गरजच नाही लागत. जसं की माझं 12 वर्षांपासून मी तुम्हाला आधी बोलले होते की शिर्डीला जाणं राहत होतं माझं, कसं राहत होतं का राहत होतं माहिती नाही, पण या ह्याच्यामध्ये मला सटासट झालं ते. मी जाऊन पण आले, प्रवासाचाही त्रास नाही झाला मला, काही नाही झालं, सुखरूप गेले, सुखरूप आले. तशीच गोष्ट सत्यनारायणची पूजेची आमच्या घरातली, 4 वर्ष माझी अडकलेली पूजा. मी बोलले होते करीन पण 4 वर्ष अडकून पण ती होत गेली. आता लोकांना वाटेल की ह्याच्यात काय कोइन्सिडन्स असेल, पण मग हा कोइन्सिडन्स इतके वर्ष का नाही झाला, आत्ताच कसा काय होत गेला तो. ह्याचे सगळे या चॅन्टिंगचे आणि स्वतःची व्हायब्रेशन हाय झाल्याचाच परिणाम आहे की त्यामुळे सगळ्या गोष्टी आपोआप अलाइनमेंट मध्ये येत जातात. म्हणजे आता जे ऐकणारे असतील त्यांना मी तेच सांगते की तुम्ही अनुभव घ्या की मग तुम्हाला कळेल मी हे काय बोलते. आणि आणखीन म्हणजे की जेव्हा आपल्या व्हायब्रेशन हाय होतात ना तेव्हा निगेटिव्ह आपलं निर्जीव वस्तू सुद्धा आपल्या कमांड ऐकायला लागतात. हे म्हणजे अगदी आपल्या कल्पनेच्या बाहेर आहे पण ते खरंच आहे. कारण त्या दिवशी उदाहरण द्यायचं तर मी त्या दिवशी एका मीटिंगला चाललेले, महत्वाची मीटिंग होती आणि भर रहदारीमध्ये माझी रिक्षा बंद पडली आणि इतका ट्रॅफिक होता, सगळीकडनं हॉकिंग सुरू होतं, तो बिचारा प्रयत्न करत होता, पेट्रोल होतं, चालू होत नव्हती. मी शांत बसले, चॅन्टिंग सुरू केलं आणि अक्षरशः 3 मिनिटाला जी काही केल्यास सुरू होत नव्हती ती रिक्षा सुरू झाली. मी इच्छितस्थळी अगदी वेळेवर पोहोचले, जराही मला उशीर झाला नाही. तीच गोष्ट पावसाची, मला असंच एका फंक्शन साठी जायचं होतं आणि मुसळधार पाऊस पडत होता. मी छान तयार झालेले, म्हटलं आता कसं जाऊ मी, पण परत मी चॅन्टिंग सुरू केलं, आली माझी उबर, पाऊस पडतच होता आणि लिटरली मी बाहेर पाऊल टाकलं आणि बटन बंद झाल्यासारखा पावसाचा झुक करून बंद झाला. म्हणजे झिमझिम पण पडत नव्हता, कंप्लीट बंद झाला कंप्लीट तो, बंद, कंप्लीट ग्रेट. बंद. मी बसले, माझ्या तिकडे पोहोचले, पोहोचल्यानंतर पुन्हा तितक्याच मुसळधाराने पाऊस पडला. सगळी येणारी माणसं भिजत होती आणि नवल वाटत होतं सगळ्यांना की मी कोरडी कशी ग्रेट, मस्त. म्हणजे हा खरोखर हे कसं प्रत्येक आहे परत गोष्टीमध्ये मानवाचं. एनर्जी असते ना, जसं पाऊस एक एनर्जी आहे, तुम्ही रिक्षाचं सांगितलं ती एक एनर्जी आहे. जेव्हा तुम्ही त्या एनर्जीला मॅच करता, व्हायब्रेशन जेव्हा व्यवस्थित फ्रिक्वेन्सी अलाइनमेंट मध्ये असते, तेव्हा तुमच्या मनातली इच्छा त्या एनर्जीपर्यंत सहज पोहोचते आणि ती एनर्जी तुम्हाला जे हवं ते करायला सुरुवात करते. किंवा ती अलाइनमेंट झाल्यामुळे काय होतं, तुमच्या मनात येईल अरे आता पाऊस थांबावा, आणि एक्झॅक्टली तेव्हा थांबतो कारण की तुम्ही त्या अलाइनमेंट मध्ये असता. हो कारण की तुम्ही हो जर तेच का म्हणजे ह्या या कम्प्लेन करत बसला असतात की अरे यार आत्ताच पाऊस का, आणि आता मला उशीर होणार, अमकं होणार, डमकं होणार, की तो थांबणार नाहीच, कारण की तिथे तुमची फ्रिक्वेन्सी मॅच नाही करत. हो अगदी. आणि हे तुम्ही जे प्रत्येक ह्याच्या तुमच्या सांगत असता शिकवत असताना ते मी जेवढं मला होईल तेवढं मी शक्यतो इम्प्लिमेंट करायचा आणि माझ्यात आत्मसात करण्याचा मी प्रयत्न करते. आणखीन एक सांगायचं म्हणजे की माझी झाडं जी अजिबात कधीच त्याला पालवी फुटत नव्हती कारण सावलीत असायची ती, ते आता रोज फक्त मी, हा आता मी रोज काय करते फक्त सकाळी उठले की ती प्रार्थना म्हणते, त्यांना छान हात हे करते, फिरवते त्यांच्यावर अगदी प्रेमाने. 15 दिवसामध्ये माझी इतकी बहरली आहे ना आता झाडं, इतकी छान झाली आहेत. बरं जागा नाही बदलली मी, काही नाही, त्याच जागेवर आहेत, इतके वर्ष का होत नव्हती, मग ती आता कशी काय झाली. म्हणजे ग्रेट, सगळी लोक मस्त. जे ऐकणारे म्हणतील ना की त्यात काय झालं, झालं असेल आता सीझन आहे होईल, पण नाही ना एवढे वर्ष नव्हती होत ना, आत्ताच अशी ती होत आली अच्छा. म्हणजे आणि 1-to-1 सेशन मध्ये तुम्ही जे सगळं मला सांगता, जे करायला उपाय करायला सांगता किंवा तुम्ही जे करवून घेता ना ते इतकं सुदी आणि इतकं छान असताना, म्हणजे तुमची व्हायब्रेशन त्यावेळेला ऍक्च्युअली तुम्हाला जाणवतात की ती हाय झालेली आहेत किंवा आपल्या भोवती एक वेगळाच ऑरा तयार झालेला आहे, निगेटिव्हिटी सगळी निघून जाते आणि आपण फक्त पॉझिटिव्हिटीने भरले जातोय. मिनिमम कंप्लेंट्स, मिनिमम डिमांड्स, हे कसं हे मला कळतंय आता. आणि वाटतं
आधी का नाही भेटला तुम्हाला इतके वर्ष. तर मला 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 सर्वांना हेच सांगायचे की माझ्यामध्ये जो बदल झाला किंवा मला जे काही सकारात्मक चेंजेस आले माझ्या आयुष्यात, तर असे विस्मयकारक बदल जर तुम्हालाही तुमच्या आयुष्यामध्ये जर घडवायचे असतील ना, तर नक्की होपोनोचा या प्रवास तुम्ही पण त्याच्यात आम्हाला जॉईन व्हा. मला अजून खूप शिकायचंय, पुढे यायचंय, स्वतःला अपग्रेड करायचंय, आणि नक्की ह्यांच्या साथीने मी ते जाईनच याची मला खात्री आहे. थँक्यू थँक्यू मॅडम, थँक्यू थँक्यू एवरीवन, थँक्यू युनिवर्स, थँक यू थँक्यू सो थँक्यू मच, सो थँक यू मच होपोनो. थँक्यू सो मच फॉर युअर शेअरिंग. कारण की मी बघितलं, मी तुमचा प्रवास मला आता तुम्ही जेव्हा सांगता तेव्हा सगळ्या डोळ्यासमोर येतो, आणि आमच्या डेली हिलिंगमध्ये तर सतत संगीताजींचा हात वर असतो की मला आज शेअर करायचं आहे, आज माझं असं झालं, आज माझं तसं झालं. छोट्या छोट्या गोष्टी इतक्या आहेत की त्या जसं म्हटलं तसं की 2 तासाचं सेशन सुद्धा कमी पडेल. आणि हे इम्प्लिमेंट केल्याने झालेलं आहे. 2-वे प्रवास आहे हा, दोन्हीकडचा प्रवास आहे. जसं सांगितलं तसं करत गेल्यामुळे हे मिरॅक्युलस रिझल्ट मिळालेत. आणि मी जसं सांगितलं तसं त्यांनी जे काही छोटे छोटे किंवा मोठ्या मोठ्या गोष्टी सांगितल्या, ह्याला तुमच्याकडे औषध किंवा उपाय मागायला तरी कुठे जाणार हे तरी माहिती का? खूपशा वेळा असं होतं की आपल्याला आयुष्य जगायचं पण ते कसं हेच माहीत नाही, किंवा आपण एखाद्या ठिकाणी स्टक असतो आणि आपल्याला असं वाटतं की संपलं आता काही होऊ शकत नाही, पण तीच खरी सुरुवात असते. हील करत गेलं की असं काही नाही की फक्त हेल्थशी रिलेटेड हिलिंग व्हायब्रेशन्स माइंड प्रोग्रामिंग नाही ना, प्रत्येक सगळ्या आस्पेक्ट मध्येच मला अगदी फरक जाणवत गेला. अगदी अगदी एरियाज ऑफ लाईफ मध्ये हील होऊ शकतं. तर तुम्हालाही जर का असं संगीताजींसारखे गेला. मिरॅक्युलस अनुभव घ्यायचे असतील आणि स्वतःची जर्नी आज आत्ता या क्षणापासून चालू करायची असेल, तर खरंच तुम्ही खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये व्हॉट्सअप ग्रुपची लिंक आहे त्याच्या थ्रू तुम्ही ग्रुप मध्ये या. लेटेस्ट होपोनो आणि EFTचे जे फ्री सेशन्स असतील त्याचे डिटेल्स तुम्हाला मिळतील, आणि तुम्ही फ्री सेशन्सचा फायदा घेऊ शकता, त्याच्यातही जॉईन होऊ शकता. किंवा तुम्हाला असं वाटत असेल की आज आत्ता या क्षणी मला स्टार्ट करायचं आहे, मला तो रिसेप्टिव्ह मोड माझ्या हिलिंगचा माझ्या स्वतःच्या अपग्रेडेशनचा आणायचा आहे, तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमचं जे डेली हिलिंग चॅलेंज आहे आत्ता संगीताजींनी सांगितलं, रोज रात्री 9 वाजता असतं, लाईव्ह असतं, तर त्याच्यामध्ये डायरेक्ट ऍडमिशन घेऊन तुम्ही आम्हाला डायरेक्ट जॉईन सुद्धा होऊ शकता. सो थँक्यू सो मच संगीताजी तुम्ही जे शेअर केलं त्यासाठी. आणि खरंच खूप छान वाटतं, असं छान रिझल्ट मिळाले, छान व्यवस्थित म्हणजे तुम्हाला जे काही सगळ्या एरियाज ऑफ लाईफ मध्ये, कारण की येताना तुम्ही एका रिझल्ट साठी आला होतात की माझं हेल्थ रिलेटेड की पाठ दुखते आहे आणि ते सगळं, आणि जेव्हा जर्नी सुरू झाली तेव्हा एक 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 एरिया जेव्हा असा 10/10 किंवा 9/10 असा जेव्हा सॉल्व्ह होत गेला आणि रिमार्केबल नक्की मस्त. थँक्यू सो मच. आय एम सो ग्रेटफुल की तुमच्यासारखे लोक माझ्या आयुष्यात आले आणि इतक्या छान, मलाही तुमच्याकडनं आम्हीच खूप खरे आवडलं. ऋणी आहोत तुमच्या. नाही थँक्यू हो सो मच, खूप ऋणी आहे मी. थँक्यू.